आज मंगेशजींच्या नेतृत्वात या ठिकाणी ही आपली सभा आयोजित झाली आणि खऱ्या अर्थाने 2014 नंतर देशासोबत मुंबईमध्ये झालेला बदल हा देखील आपण सर्वांनी बघितलेला आहे. 2014 नंतर आपल्याला या मुंबईमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून अनेक बदल आपण या ठिकाणी केले. विशेषतः सगळा म्हाडाचा एरिया आहे, या म्हाडाच्या 56 वसाहतीमध्ये मंगेशजींनी आपल्याला सांगितलं, त्यांचाही पाठपुरावा होता, आपण सेवा शुल्क माफ केला. 380 कोटी रुपयाचा भूर्दंड जो नागरिकांवर होता तो भूर्दंड या ठिकाणी संपवण्याचं काम आपण केलं. एफएसआयच्या धोरणामध्ये आपण बदल केला, शेअरिंग, प्रीमियर या सगळ्या गोष्टी ज्या नागरिकांच्या हिताच्या असतील अशा प्रकारचं परिवर्तन हे आपण त्या ठिकाणी केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणात या वसाहतींच्या पुनर्विकासामध्ये त्या ठिकाणी अतिशय सुलभता आपण आणली. जवळजवळ आपल्याला कल्पना आहे की एकीकडे म्हाडाच्या पुनर्विकासाच्या संदर्भात ज्या गोष्टी सुलभतेनं करता येतील, जे अडचण होते ते अडथळे आपण दूर केले. अनेक ठिकाणी प्रायव्हेट बिल्डरमुळे काही वसाहतीचा विकास अडला होता, त्याच्यामध्ये आपण बदल केला आणि बदल करत असताना प्रायव्हेट विकासकासोबत जिथे आवश्यक असेल तिथे म्हाडा विकासकाचं काम करेल आणि म्हाडाच त्या ठिकाणी पुनर्विकास करेल अशा प्रकारचा निर्णय देखील आपण घेतला. आणि यासोबत विक्री असेल, हस्तांतरण असेल या संदर्भातले अनेक निर्णय हे मागच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी घेतले. आणि कलेक्टर लँडचा विषय देखील मंगेशजींनी सांगितला की त्यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यानंतर कलेक्टर लँड ही आपण फ्री होल्ड केली. 15% पहिले प्रीमियम ठेवला होता, आता तो 10% आणला. आणि या माध्यमातून आपला प्रयत्न काय आहे, सामान्य मुंबईकराला घर मिळालं पाहिजे आपला प्रयत्न आहे.